मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेडमधील भोसते गटात कल्याण टोलवेज कंपनीच्या नियोजनशून्य कामामुळे अपघातांची मालिका सुरू आहे. आज पहाटे गुहागरहून रोह्याला जाणाऱ्या चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे सहकारी नंदेश खेडेकर. खेड तालुक्यातील जो भोसते घाट आहे या भोसते घाटामध्ये वारंवार अपघातांची मालिका सुरूच आहे. आज सकाळी पहाटे देखील या ठिकाणी एक चिऱ्याचा ट्रक या ठिकाणी भोसते घाटामध्ये पलटी झाला. असे असंख्य अपघात या ठिकाणी घडत असतात, मात्र ज्या संबंधित कल्याण टोलवेज कंपनीनं या ठिकाणी या भोसते घाटाचं काम केलेलं आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे. जे टन या भोसते घाटाला दिलेले आहेत यामुळे वारंवार या ठिकाणी अपघातांची मालिका या ठिकाणी सुरू असते. सुरक्षित कठडे बांधून देखील या ठिकाणी गाड्या ह्या पलटी होत आहेत, कारण ज्या प्रकारे पूर्ण नियोजन करून हा जो भोसते घाट आहे तो बांधणं गरजेचं होतं. असा कुठल्याही प्रकारचं योग्य नियोजन करून हा भोसते घाट न बांधल्यामुळे अपघातांची मालिका आपण या ठिकाणी सतत पाहतोय. आपण माझ्या पाठीमागे पाहत असाल की या ठिकाणी ही चिरे वाहतूक करणारी जी गाडी होती ही या ठिकाणी पहाटेच्या सुमारामध्ये या ठिकाणी तिचा अपघात झालेला आहे. असे असंख्य अपघात दिवसागणित या भोसते घाटामध्ये होत असतात. कल्याण टोलवेज कंपनीच्या जो संबंधित ठेकेदार आहे या ठेकेदारानं या संपूर्ण भोसते घाटाची जी प्रॉपरली सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असेल ज्या प्रकारे हा रोड बांधणं गरजेचं होतं त्या प्रकारचा रोड योग्यरित्या बांधला नसल्याकारणाने या ठिकाणी कित्येक लोकांचे जीव देखील जात आहेत. याकडे नॅशनल हायवे असेल, इकडचं स्थानिक प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, हे कधी याकडे लक्ष देणार का? असे असंख्य जीव या भोसते गटामध्ये जातच राहणार. खरं तर लोकप्रतिनिधीचा नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांचा ह्या संपूर्ण कल्याण टोलवेज ठेकेदारांच्या कंपनीवरती वचक असणं फार गरजेचं आहे, मात्र यांचा कुठलाही वचक असल्याचं या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणूनच वारंवार या ठिकाणी अपघात होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. पुन्हा एकदा सर्व नागरिकांची इथल्या वाहनचालकांची मागणी आहे की या भोसते घाटाचं जे काम आहे हे पुन्हा एकदा योग्य रीतीनं केलं पाहिजे, तरच या ठिकाणचे अपघात होणं हे रोखू शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रथमेश महाडिकसह नंदेश खेडेकर, माझे कोकण खेड.